नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण या प्रकाशन व्यवहार आणि संपादन यामधील वितरण विभाग, व्यवस्थापन जमा खर्च आणि निर्मिती विभाग, संपादन विभाग हा कसा चालतो यावर चर्चा केली होती। आज आपल्याला या प्रकाशन व्यवहार आणि संपादन या पेपरमधून प्रकाशन व्यवसायाची वैशिष्ट्ये काय आहेत त्याच्यावर थोडक्यात ओळख करून घ्यायची। आता प्रकाशन व्यवसायाचं स्वरूप हे स्पष्ट करत असताना विशिष्ट प्रकाशन संस्था, मग लेखक आहे, मुद्रक आहे, मुद्रित शोधक आहे, वितरण आहे, या सर्व घटकांचा या प्रकाशन संस्थेमध्ये विचार करावा लागतो आणि हा विचार होऊन या ठिकाणी ही प्रकाशन संस्था अशी चालत असते। थोडक्यात या ठिकाणी काय म्हटलं आहे, प्रकाशन व्यवसायाच्या वैशिष्ट्यामध्ये व्यक्तीनुसार व्यवसाय। आता या ठिकाणी प्रकाशन व्यवसाय हा सर्वत्र सारखा जरी असला तरी तो स्वतःला पथ, प्रतिष्ठा व एक स्वतंत्र ओळख करून देणारा व्यवसाय। आज अनेक प्रकाशन संस्था ज्या आहेत त्या नवोदित व प्रतिभावंत लेखकांना वाचकांसमोर आणू पाहताय, काही प्रकाशन संस्थेनं आणलेलं आहे। याचं उदाहरण मी देईन, जो 2014 एक जी कादंबरी आली नवनाथ गोरे यांची फेसाटी नावाची, म्हणजे या विद्यार्थी दशेतच या नवनाथ गोरेंनी फेसाटी नावाची एक सुंदर कादंबरी लिहिली आणि त्याला साहित्य अकादमी पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे, युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। आणि अशा या नवोदितांचं किंवा अशा प्रतिभावंतांचं जे काही साहित्य आहे हे साहित्यसुद्धा प्रकाशित करण्यासाठी अनेक नवनवीन महाराष्ट्रातल्या प्रकाशन संस्था धडपडत असतात। म्हणून नवोदित असतील, काय प्रतिभावंत लेखक असतील, यांना या वाचकांसमोर आणण्याचं काम या अनेक प्रकाशन संस्थेनं या ठिकाणी केलेलं आढळतं। आता यांच्या लोकप्रियतेला प्रकाशन संस्थांचं योगदानसुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं तर पुणे, मुंबई, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर अशा ज्या किंवा नागपूर अशा मोठमोठ्या शहरांमधून अशा असंख्य प्रकाशन संस्था कार्यरत आहेत। आणि मग अशा प्रकाशन संस्थांचं जे योगदान आहे हे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। जे काही ग्रामीण भागातले लेखक आहेत, जे काही नवोदित लेखक आहेत, जे काही प्रतिभावंत लेखक आहेत, अशांचं साहित्य वाचकांसमोर आणणं हे प्रकाशन संस्थेचं जरी कार्य असलं तरी अनेक प्रकाशन संस्था या कार्य करीत असताना दिसतात। म्हणून विशिष्ट व्यक्ती ज्या आहेत त्या आपल्या कौशल्याच्या आधारे या व्यवसायामध्ये या ठिकाणी नावारूपास आलेले आहेत। आता स्वतःचं प्रकाशन जे व्यवसाय आहे ते या लेखकांमुळंसुद्धा नावारूपास येतं, मग विशिष्ट व्यक्ती ज्या आहेत त्या आपल्या कौशल्याच्या आधारे या व्यवसायामध्ये नावारूपास येताना दिसतात। आता स्वतःचं प्रकाशन संस्थासुद्धा या ठिकाणी प्रसिद्धीच पावतात, नावारूपास येतात, त्याला केवळ लेखकही कारणीभूत आहेत, काही दर्जेदार लेखकांचंही साहित्य या ठिकाणी म्हणजे नावारूपास आणण्यास महत्त्वाचं घटक मानलं जातं। आणि मग यामधून आर्थिक फायदा त्या व्यक्तीस होत असतो, त्यातला फायदा किंवा झळ ही संबंधित प्रकाशन व्यवस्थेला सुद्धा सोसावी लागते। जे काही वाचक या महाराष्ट्रामध्ये आहेत, भारतामध्ये आहेत, हे या प्रकाशन संस्थांमधून नवनवीन साहित्यकृती बाहेर येण्याची वाट बघत असतात, त्यांनाही वाचकांना नवनवीन विषयावर या साहित्यकृती वाचण्यासाठी उत्सुक असतात। म्हणून काही प्रकाशन संस्था काय करतात तर नवोदित साहित्यिक जे ग्रामीण भागामधून आहेत किंवा या ठिकाणी काही प्रतिभावंत या नवोदित साहित्यिकांचं जे साहित्य आहे हे नावारूपास आणण्याचं काम या ठिकाणी काय करतात तर या प्रकाशन व्यवसायाला म्हणजे प्रकाशन व्यवसायामधून या प्रकाशन संस्था करीत असतात। म्हणून व्यक्तीनुसार हा व्यवसाय चालत असतो, म्हणजे या प्रकाशन व्यवसायाचं हे पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते व्यक्तीनुसार व्यवसाय। मग काही प्रकाशन संस्थेला या ठिकाणी तोटा होतो, काही प्रकाशन व्यवसायाला फायदा होतो, पण तो फायदा तोटा या ठिकाणी पाहिला जात नाही। तर ज्या काही या समाजातल्या तळागाळातल्या नामवंत व्यक्ती आहेत, प्रतिभावंत व्यक्ती आहेत, नवोदित व्यक्ती आहेत, अशांचं साहित्य वाचकांसमोर आणणं, त्या संबंधित लेखकाला प्रकाशात आणणं, समाजासमोर आणणं, वाचकांसमोर
समोर आणणं हे या ठिकाणी कर्तव्य मानून हा व्यवसाय या ठिकाणी या व्यक्तीनुसार केला जातो, म्हणजे फायदा तोटा या ठिकाणी पाहिला जात नाही. आता दुसरं काय या ठिकाणी, सकस आणि दर्जेदार साहित्याला या ठिकाणी काही प्रकाशन संस्था प्राधान्य देतात. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातलं मौज असेल किंवा मेहता असेल, जे काही अशी वेगवेगळी प्रकाशन संस्था आहेत किंवा पब्लिकेशन संस्था आहेत, यांना दर्जेदार आणि सकस साहित्याला प्राधान्य देताना हे दिसतात. आता प्रकाशनाचा जो काही व्यवहार आहे किंवा इतर व्यवसायाप्रमाणे जर तो पैसा मिळवून देणारा असतो असं नाही, म्हणजे यात फायदाही होत असतो यात तोटाही होत असतो, म्हणून केवळ आर्थिक हेतू ठेवून सर्वच प्रकाशक हा या ठिकाणी व्यवसाय करीत नाहीत. म्हणजे बरेचसे प्रकाशक काय करतात तर आर्थिक व्यवसाय पाहत नाहीत, फायदा तोटा पाहत नाहीत, तर या ठिकाणी या व्यवसायाला किंवा सकस साहित्याला किंवा दर्जेदार साहित्याला या ठिकाणी अनेक प्रकाशक संस्था किंवा प्रकाशन संस्था प्राधान्य देतात. आणि मग या ठिकाणी या व्यावसायिक आणि या जी प्रकाशन संस्था आहे या निर्मिती मूल्याला आणि व्यावसायिक पावित्र्याला महत्त्व देताना आढळतात. म्हणजे बऱ्याचशा अर्थात या ठिकाणी प्रकाशन संस्था हा एक मोठा व्यवसाय बनलेला आहे हे यापूर्वी आपण पाहिलेलंच आहे. पण काही प्रकाशन संस्थाही अशा काय करतात तर नवोदितांचं काही प्रतिभावंतांचं साहित्य प्रकाशित करत नाहीत. का करत नाहीत? कारण वाचकांपर्यंत हा विषय समाजाला पोहोचेल का, रुचेल का? जे काही नामवंत लेखक आहेत ते समाजामध्ये प्रचलित झालेले असतात, प्रसिद्ध झालेले असतात, मग हे या संबंधित नवोदित प्रतिभावंत लेखकाचं हे पुस्तक किंवा ही साहित्यकृती ही पहिल्यांदाच बाजारात येत असते, याची ओळख समाजाला नसते, वाचकांना नसते, म्हणून याची विक्री होईल का, या साहित्यकृतीपासून फायदा होईल का, याही अपेक्षेनं काही प्रकाशन संस्था याकडे पाहत असतात. पण या ठिकाणी प्रकाशनाचा व्यवहार जो आहे तो इतर व्यवसायाप्रमाणे पैसा मिळवून देणारा व्यवसाय नसतो, केवळ आर्थिक हेतू डोळ्यासमोर ठेवून सर्वच प्रकाशक हा व्यवसाय करीत नाहीत. तर काही व्यवसाय काय करतात तर अभिजात असलेलं साहित्य, दर्जेदार असलेलं साहित्य याला प्राधान्य देतात. आणि मग या ठिकाणी प्राधान्य देऊन या ठिकाणी अशा संस्था आहेत त्या निर्मिती मूल्यांना आणि व्यावसायिक पावित्र्याला या ठिकाणी महत्त्व देताना आढळतात. म्हणून महाराष्ट्रात अशासुद्धा सकस आणि दर्जेदार, मग तो नवोदित असेल किंवा जुना असेल, म्हणजे जुना असेल किंवा नवीन असेल, कोणीही लेखक जे असेल त्याचा आधी साहित्य पाहिलं जातं, ते सकस आहे का, दर्जेदार आहे का, त्याची विषयाची मांडणी पाहिली जाते आणि सर्व दृष्टिकोनातून पाहूनच या अशा साहित्याला प्राधान्य देऊन फायदा तोटा नफा या किंवा विक्री वितरण या गोष्टी न पाहता काही महाराष्ट्रातल्या प्रकाशन संस्था अशा दर्जेदार आणि सकस साहित्याला प्राधान्य देऊन अशा साहित्यकृतीचं जे काय प्रकाशन आहे ते प्रकाशन करत असतात. म्हणून या ठिकाणी काही प्रकाशन संस्थेचं वैशिष्ट्य हे सकस आणि दर्जेदार साहित्याला प्राधान्य देणं असतं. आता या ठिकाणी काही प्रसिद्ध साहित्यकृती आहेत, कदाचित आपल्याला माहिती असेल, नामांकित असणं किंवा प्रसिद्ध अशा ज्या काही संस्था आहेत किंवा काही नामांकित असे काही लेखक, आता या ठिकाणी महाराष्ट्रात असंख्य ज्या प्रकाशन संस्था आहेत त्या नामांकित आहेत, त्यांची संस्था नावारूपाला आलेली आहे, म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध लेखक मंडळ आणि या ठिकाणी प्रसिद्ध साहित्यकृती असा या मुद्द्यावर विचार करत असताना स्वतःचं असं काही एक प्रकाशन संस्थेचं लेखन मंडळ लेखक मंडळ असतं. आता या लेखक मंडळांना विविध विषयावर लिहितं करण्यासाठी प्रकाशक सतत प्रोत्साहन देत असतात. आता आजसुद्धा आपण बघतो अनेक जे जुने साहित्यिक आहेत हे जुने साहित्यिक वयोवृद्ध झालेले आहेत, अर्थात या वयोवृद्धामुळं त्यांचे हात थरथर कापण्यामुळं त्यांच्याकडे प्रतिभाशक्ती आहे, पण काही लेखक म्हणजे प्रतिभावंत असूनसुद्धा या ठिकाणी केवळ वृद्ध झाल्यामुळे थकवा आल्यामुळे या ठिकाणी लिहिताना दिसत नाहीत. म्हणून जे नवनवीन विषय या ठिकाणी निर्माण होतात समाजामध्ये अशा नवनवीन विषयांना प्राधान्य देऊन काही प्रकाशक काय करतात तर अशा लेखकांना काय करतात तर लिहिण्यासाठी उत्सुक करतात, त्यांना सांगतात की तुम्ही लिहा, तुमचं जे सर्व साहित्य असेल साहित्यकृती असेल ते आम्ही प्रकाशित करू. म्हणून ज्या नामांकित महाराष्ट्रामध्ये प्रकाशन संस्था आहेत या प्रकाशन संस्था काय करतात, स्वतःचं असं एक लेखक मंडळ या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्यांनी, आणि ते लेखक मंडळ काय तर त्या लेखक मंडळांना ही प्रकाशन संस्था काय करते, प्राधान्य देते आणि त्यांना लिहितं करते, त्यांना सांगते की तुम्ही या नवनवीन
ताज्या विषयांवर लिहा. सध्याचा जर विचार केला तर सध्या या कोविड-19 मुळे या समाजामध्ये किंवा या जागतिक पातळीवर अनेक नवनवीन समस्या निर्माण होताना दिसतात. अनेक कुटुंबाची वाताहत झालेली दिसते आणि गरीब स्तरावर लोकांना वेगवेगळ्या समस्याला तोंड द्यावं लागलेलं आहे. अनेक गरीब कुटुंबावर वेगवेगळे अन्याय झालेले आहेत, वेगवेगळे अत्याचार झालेले आहेत, अनेक वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलेलं आहेत हे चित्रण वृत्तपत्रातून येताना दिसतं. अशा नवनवीन विषय देऊन या नव्या लेखकांना किंवा या जुन्या लेखकांना असे विषय देऊन काही नामांकित प्रकाशन संस्था यांना लिहितं करतात किंवा लिहिण्यासाठी प्रोत्साहन करतात आणि लेखकसुद्धा अशा प्रकाशनासाठी सुद्धा लिहिताना दिसतात. मी जुन्या काळातलं उदाहरण देईन. 1960 नंतरच्या काळामध्ये जे कुलकर्णी नावांचं कथाक्षेत्रामध्ये जे काही मोठ्या प्रकारचं वादळ आलं किंवा 1980 नंतर जे काही गौरी देशपांडे नावाची लेखिका या ठिकाणी उदयास आली आणि अशा गौरी देशपांडेंना किंवा अशा जी ए कुलकर्णींना मौज प्रकाशनालाच प्राधान्य देऊन या ठिकाणी सर्व त्यांची साहित्यकृती प्रकाशित केली गेली आहे. तर डॉक्टर आनंद यादवांचं उदाहरण देत असताना यांची सर्व जी पुस्तकं आहेत, कथा कविता किंवा समीक्षा असेल, चरित्र आत्मचरित्र असेल, मोठ्या गाजलेल्या कादंबऱ्या असतील, अशा सर्व साहित्यकृती या मेहता पब्लिशिंग हाऊसनेच प्रकाशित केलेल्या आहेत. म्हणजे अशा काही नामांकित प्रकाशन संस्थेनं काही लेखकांना लिहिण्यासाठी उत्सुक केलेला आहे, त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जे कुलकर्णी असतील, गौरी देशपांडे असतील किंवा डॉक्टर आनंद यादव असतील, अशा काही महाराष्ट्रातल्या मान्यवर प्रकाशन संस्थेनं यांना लिहितं केलं आणि यांच्याच साहित्यकृती प्रकाशित केलेल्या आढळतात. म्हणून या ठिकाणी काही लोकप्रिय कलाकृतीसुद्धा असतात आणि अशा लोकप्रिय कलाकृतीमुळे या लेखकाला विशिष्ट प्रकाशन संस्थांना प्रसिद्धी मिळते. अर्थात जे काही मान्यवर लेखक वि स खांडेकरसारखे, ना सी फडकेसारखे यांना ज्या एका ठराविक कालावधीमध्ये किंवा 1925 नंतर या दोन्ही लेखकांचा साहित्यकृतीमध्ये उदय झाला किंवा साहित्य या संस्थेमध्ये किंवा साहित्य प्रकारामध्ये हे लिहिते झाले आणि अशा वेळीस यांच्या एका पाठोपाठ एक असंख्य कादंबऱ्या येत असल्यानंतर किंवा प्रकाशित होत असल्यानंतर वाचकांमध्ये दुसरी साहित्यकृती कधी येते याची एक कुतूहल किंवा एक ओढ एक चिकित्सा यांच्या मनामध्ये निर्माण व्हायची. म्हणून या ठिकाणी ज्या ज्या प्रकाशन संस्थेने ना सी फडकेसारखे किंवा वि स खांडेकरसारख्या मान्यवर किंवा ज्येष्ठ लेखकांचे ज्यावेळेस पुस्तकं कथा कादंबऱ्या प्रकाशित केल्या त्यावेळेस या लेखकांमुळे काही प्रकाशन संस्था प्रसिद्धीस पावलेल्या आपल्याला आढळतात. म्हणून या ठिकाणी या लेखकांच्या लोकप्रियतेवर सुद्धा या प्रकाशन व्यवसाय हा किपाईत स्थिर ठरत असतो. म्हणून या ठिकाणी आणखी मी नव्या काळातले आधुनिक काळातले उदाहरण देईन की प्रेमा तुझा रंग कसा हे ज्यावेळेस वसंत कानेटकरांची नाटकं आहेत किंवा बटाट्यांची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, पु ल देशपांड्यांचं साहित्य आहे, या ज्या कलाकृती आहेत या लेखकांमुळे या प्रकाशन संस्थेला फार मोठी प्रसिद्धी मिळालेली दिसते. आणखी एक उदाहरण या ठिकाणी रणजित देसाईंचं देता येईल. यांनी जी श्रीमान योगी नावाची कादंबरी लिहिली या कादंबरीमुळं किंवा या ज्या प्रकाशन संस्थेनं ही कादंबरी प्रकाशित केली त्यामुळं ही प्रकाशन संस्था ही या ठिकाणी मोठी झालेली आपल्याला आढळते किंवा प्रसिद्ध झालेली आढळते. आणि मग जे काय एकच प्याला गडकऱ्यांचं जे नाटक असेल या सर्व कलाकृती या लेखकांमुळे या प्रकाशन संस्थेला फार मोठी प्रसिद्धी मिळालेली दिसते आणि या ठिकाणी या साहित्यकृतीमुळे असंख्य किंवा या प्रकाशन संस्थेला फार मोठा फायदा झालेला दिसतो. म्हणजे या ठिकाणी लेखकांमुळं काही प्रकाशन संस्था नावारूपाला आल्या तर काही प्रकाशन संस्था अशा वेगवेगळ्या लेखकांच्या ज्या काही साहित्यकृती प्रकाशित केल्या त्यामुळंसुद्धा नावारूपाला आलेल्या दिसतात. आणि काही प्रकाशन संस्थेमुळं काही प्रकाशन संस्थेनं काय केलं तर या नवोदित किंवा प्रतिभावंत साहित्यिकांना लिहितं केलं किंवा त्यांना प्रोत्साहित केलं त्यानुसारसुद्धा काही प्रकाशन संस्था या नावाजलेल्या आढळतात. म्हणजे या ठिकाणी अशा या सकस दर्जेदार साहित्याला या ठिकाणी प्राधान्य दिलेलं दिसतं. प्रसिद्ध साहित्यकृती ज्या प्रकाशकांनी निर्माण केला त्या प्रसिद्ध साहित्यकृतीमुळं काही प्रकाशन संस्था नावारूपाला आलेल्या आढळतात. मग अशा या साहित्यकृतीमधून आपल्याला या पुढच्या मुद्द्यावर जायचं आहे तर माहितीपर लेखनाला या ठिकाणी प्राधान्य देणं हे एक या प्रकाशन व्यवस्थेचं फार मोठं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. जे काही लोकप्रिय साहित्य आहे सदा सर्वकार या ठिकाणी वाचकांना आवडत असतं. म्हणजे या वाचकांना
ज्यावेळेस एखादी साहित्य कृती प्रकाशित होते मग ते कथा असेल कादंबरी असेल कविता असेल नाटक असेल किंवा अनुवादित साहित्य असेल लोकप्रिय साहित्य ज्यावेळेस या ठिकाणी एका लेखकाचं प्रसिद्ध होतं प्रकाशित होतं त्यावेळेस असंख्य वाचकांची या ठिकाणी काय होते झुंबड पडते आणि त्यामुळं या ठिकाणी वाचकांची आवड आणि जो काही त्यांचा कल आहे हा कल लक्षात घेऊन या ठिकाणी विनोदी साहित्याबरोबरच जे काही लोकांना आवडणारं साहित्य असेल लोकांच्या अभिरुचीनुसार या ठिकाणी कथा असेल कादंबरी असेल याचंसुद्धा या ठिकाणी काही प्रकाशन संस्था प्रकाशन करत असतात. परंतु आजच्या काळामध्ये काही प्रकाशक व्यवसाय या ठिकाणी वाचकांच्या कुवतीनुसार किंवा त्यांच्या रुची अभिरुचीनुसार लेखन प्रकाशित करीत असतात आणि मग धार्मिक ग्रंथ असतील काही आध्यात्मिक ग्रंथ असतील या ठिकाणी काही आरोग्यविषयक पुस्तकं असतील म्हणजे अशा पुस्तकांना बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यानुसार अनेक प्रकाशक काय करतात अशी पुस्तकं प्रकाशित करीत असतात आणि आजच्या काळात जर आपण बघितलं तर वास्तविकता आणि उपयुक्तता यावर आधारलेल्या पुस्तकांना बाजारात मागणी असताना दिसतं. म्हणजे जे काही या ठिकाणी साहित्यकृती प्रकाशित करण्याचं काम या प्रकाशन संस्था करत असतात त्या माहितीपर लेखनाला सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देतात आणि वाचकांच्या कुवतीनुसार त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांच्या रुची अभिरुचीनुसार या ठिकाणी या साहित्याला प्राधान्य दिलं गेलेलं या ठिकाणी दिसून येतं. अर्थात हे माहितीपर लेखन असंख्य प्रकाशन संस्था या ठिकाणी प्रकाशित करत असतात. आता पुढचा जो मुद्दा आहे तो वितरण व्यवस्था आहे. आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक प्रोडक्शनला जाहिरात करणं वितरण करणं ही एक मोठी समस्या होऊन बसलेली आहे. तर ती जेवढी अधिक चांगली असते तेवढी या ठिकाणी विक्री अधिक असते फायदा अधिक असतो असं एक समीकरण या ठिकाणी आढळतं. म्हणून कोणत्याही क्षेत्रात जी काही प्रभावी वितरण व्यवस्था असते ती प्रभावी वितरण व्यवस्थेवर संपूर्ण तो व्यवसाय असा चालत असतो आणि या प्रभावी वितरण व्यवस्थेला एक फार मोठं महत्त्वाचं स्थान या प्रकाशन व्यवसायामध्ये आढळून येतं. म्हणून या प्रकाशन व्यवसायाच्या वैशिष्ट्यामध्ये वितरण व्यवस्था ही अत्यंत प्रभावी आहे श्रेष्ठ आहे किंवा तिला महत्त्वाचं स्थान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता जी काही प्रकाशित केलेली पुस्तकं आहेत मग ते धार्मिक ग्रंथ असतील काही शैक्षणिक असतील काही अनुवादित असतील काही कथा कादंबऱ्या म्हणजे अशी साहित्यकृती ही पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि मग याची जी वितरण व्यवस्था आहे ही वितरण व्यवस्था ही वेगवेगळ्या घटकांच्या मार्फत ही या ठिकाणी पोहोचवलेली असते आणि त्यासाठी प्रकाशन व्यवसायामध्ये प्रभावी वितरण व्यवस्था असणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे.